नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। संग्रामपूर येथील रामेश्वर नायसे हे घरावरून गेलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीचे तार हलवण्यासाठी दोन वेळा विद्युत वितरण कंपनीकडे पैशाचा भरणा केला। स्वतः सुद्धा काही काम करून घेतले, परंतु विद्युत वितरण कंपनीचे स्थानिक अभियंता हे काम करून द्यायला तयार नाहीत असे मंत्री बच्चू कडू यांना सांगितले। यावर बच्चू कडू यांनी संबंधित अभियंत्याला फोन लावून उच्चदाब वाहिनीचे खांब व तार हलवण्याचे काम तात्काळ करा, संबंधित प्रकार हा धोक्याचा आहे, रहदारीच्या ठिकाणी आणि घरावरून उच्चदाब वाहिनीचे तार गेल्यामुळे अपघात होऊ शकतो, लोकांच्या जीवावर हा प्रकार येऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते, म्हणून उच्चदाब वाहिनीचे तार व खांब हलवण्याचे काम तुम्ही लवकरात लवकर करून द्या असे म्हटले। यावर संबंधित अभियंत्यांनी थोड्या तिरपट शब्दात उत्तर दिले, यामुळे बच्चू कडू चांगलेच संतापले। त्यांनी संबंधित विषयाचे काम लवकर करून द्या, अन्यथा तुम्हाला थोबाडीत मारावी लागेल असे संबंधित अभियंत्याला सुनावले। पाच पाच वर्ष काम करत नाही, तुम्हाला जोडणी करायला फुरसत नाही, कोण अभियंता आहे तो आज उद्यापर्यंत काम करून द्या असे फोनवर मंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे। पाच वर्ष झालो, कोण अभियंता त्याचे महाराज नालायक पाच पाच वर्ष काम नाही करतो वाटत का त्याला? आज उद्या केलं पाहिजे, नाही तर मी जो तुमचा खालचा इंजिनियर ना तो थोबाडीत मारल्याशिवाय राहत नाही। पाच वर्ष 1.5 लाख रुपये खर्च केला आणि जोडणी करायला तुम्हाला काय फुरसत?